ಆಯುರ್ವಿಶ್ವ ಹೆಲ್ತ್ ಕೇರ್, ನಾಡಿ ಚಿಕಿತ್ಸಾ, ಆಯುರ್ವೇದ, ಪಂಚಕರ್ಮ. नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या नाडी चिकित्सा आणि आपलं आरोग्य या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आरोग्याच्या तक्रारींचं वेळीच अचूक निदान होऊन त्यावर योग्य ती ट्रीटमेंट मिळणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्यासाठी नाडी परीक्षणाद्वारे तुमच्या आजाराचं अचूक निदान करून त्यावर ट्रीटमेंट देणारं हेल्थ केअर म्हणजेच आयुर्विश्व हेल्थ केअर. आजचा आपला विषय आहे मणक्यांचे आजार आणि नाडी चिकित्सा. हे आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर विश्वास घाटगे यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर. मणक्यांचे आजार याविषयी आणखी काय सांगाल किंवा मणक्याच्या आजारांची लक्षणं कुठली? आजकालची जी लाईफस्टाईल आहे की ज्याच्यामध्ये व्यायामाचा अभाव आहे किंवा अतिरिक्त स्ट्रेस आहे, रात्रीचं जागरण आहे, आहारातले बदल आहेत, याच्यामुळे तुमच्या पचनातले झालेले बिघाड आणि त्यामुळे मणक्यांवर त्याचा झालेला परिणाम हे देखील कारणीभूत ठरतं. तुम्ही बघताय की आजकाल स्थौल्याचं प्रमाण व्यक्तींमध्ये वाढताना दिसून येते. ज्या व्यक्तींच्या पोटावरची चरबी वाढलेली आहे त्यांच्या मणक्यांवरचा ताण वाढतो आणि प्रामुख्याने अशा व्यक्तींना कंबरदुखी किंवा पाठदुखी प्रामुख्याने चालू होते. ह्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचदा अगदी शरीर रचनेच्या दृष्टीने जर पाहिलं तर दोन मणक्यांमधील अंतर कमी झाल्यामुळे किंवा त्याच्या मधील जी डिस्क असते इंटरवर्टेबल डिस्क ती झिजल्यामुळे किंवा ती बाजूला सरकल्यामुळे बऱ्याचदा मणक्यांचं दुखणं सुरू होतं किंवा त्याच्याशी निगडीत पाठदुखी, कंबरदुखी किंवा काही वेळेस कमरेपासून खाली पायाला ओढ लागणे, पायाला मुंग्या येणे, चालताना पाय अवघडल्यासारखं वाटणे, बधीर होणे यांसारखी लक्षणं उत्पन्न होत असतात. बऱ्याचदा अतिरिक्त प्रमाणात म्हणजे फॉर एक्झाम्पल लॅपटॉप सारखं ओझं एका बाजूला अडकून बसमधून किंवा याच्यातून वाहनांतून प्रवास केला जातो, रेल्वेतून प्रवास केला जातो, त्यामुळे सुद्धा अच्छा तुमच्या मणक्यांवर अतिरिक्त ताण पडतो आणि त्यातून सुद्धा मणक्यांचे आजार सुरू होतात. बऱ्याचदा आपण ऑफिसमध्ये बसताना थोडंसं बाग काढून बसतो ज्याच्यामुळे सुद्धा मणक्यांवर ताण पडून मणक्यांचे विकार सुरू होऊ शकतात, पाठदुखी, कंबरदुखी सुरू होते. आजकाल कोलेस्ट्रॉल वाढेल किंवा वजन वाढेल या भीतीने आपण तुपाचा वापर आहारात कमी करतो आणि तो स्नेहाभाव झाल्यामुळे किंवा तुमच्या आहारात आवश्यक स्नेह न मिळाल्यामुळे तुमच्या शरीरातील वात वाढतो आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या वाताचा तुमच्या मणक्यांवर किंवा गुडघ्यांवर परिणाम होतो आणि त्यातून विशेष करून गुडघेदुखी, कंबरदुखी सारखे आजार सुरू होतात. पूर्वीच्या काळी आठवड्यातून म्हणजे दररोज दिनचर्या सांभाळताना नित्य अभ्यंग केलं जायचं, म्हणजे सर्व शरीराला तेलाने, विशेषतः तिळाच्या तेलाने मालिश करून गरम पाण्याने आंघोळ केली जायची, ज्याच्यामुळे दैनंदिन कामामध्ये शरीरात वाढलेला वात कमी होण्यासाठी मदत व्हायची. पण आजकाल एकतर आहारात सुद्धा स्नेह नसतो आणि बाह्य स्नेह म्हणजे अभ्यंगासारखा वापरही केला जात नाही. याच्या जोडीलाच बरेचसे आपल्यापैकी व्यक्ती एसी ऑफिसमध्ये काम करतात, तर एसी ऑफिसमध्ये काम करत असताना सुद्धा एक सुप्त स्वरूपातलं डिहायड्रेशन शरीरात निर्माण होतं की कारण एसीमध्ये काम करताना तुम्हाला तहान जाणवत नाही पण शरीराला पाण्याची आवश्यकता असते आणि कमी पाणी पिळलं जातं ज्याच्यामुळे सुद्धा मणक्यांचे विकार, गुडघेदुखी सुरू होते, वातवृद्धी होते. तर हा पण विषय आपण समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपल्यापैकी काही व्यक्तींना भरपूर ब्रेकफास्ट करून सकाळी आंघोळीला जाण्याची सवय असते तर याच्यामुळे तुमच्या पचनावर परिणाम होतो. विशेष करून कोष्ठातले दोष शाखेमध्ये जातात, म्हणजे काय होतं की अन्नपचन मंदावतं. अन्नपचन मंदावल्यामुळे अर्धवट पचलेला आहार रस वाताबरोबर सांध्यांच्या ठिकाणी जाऊन साठून गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी यांसारखे आजार सुरू करतो. त्यामुळे हा भाग पण आपण समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा स्त्रियांच्या बाबतीमध्ये पण श्वेतप्रदर म्हणजे अंगावरून पांढरे जाणे यासारखी तक्रार उत्पन्न झाल्यामुळे कंबरदुखी विशेषतः चालू होते. तर कधी कधी हे पण कारण असतं, काही वेळेस इतर काही आजारांचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो, विशेष करून मणक्यावर होतो आणि त्यामुळे सुद्धा तुमची पाठ कंबरदुखी व्हायला सुरुवात होते. काही स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये देखील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी सारखे आजार सुरू होतात. एक अजून एक आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये रुग्ण बघत असताना मला अनुभव आला की काही रुग्ण असे भेटले की त्यांनी सर्व तपासण्या केल्या होत्या, एक्सरे, MRI स्कॅन मणक्याचा केला होता पण त्यांना काही निदान झालं नव्हतं, पण तरी देखील दररोज त्यांना पाठदुखी किंवा कंबरदुखी सारखा आजार त्रास जाणवत होता. त्यांच्या बाबतीत प्रिसाइजली नाडी परीक्षा केल्यानंतर त्यांच्या नाडी परीक्षेत हे जाणून आलं की त्यांच्या शरीरात ताप मुरलेला होता किंवा ह्याला आपण अस्थि मज्जागत ज्वर किंवा धातुगत ज्वर म्हणतो, ज्याचा परिणाम त्यांचं पाठदुखी किंवा कंबरदुखी सारख्या आजारामध्ये होत असतो. तर नाडी परीक्षेद्वारे ह्या वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करून जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा गुडघेदुखी, कंबरदुखी कायमची बरी व्हायला मदत होऊ शकते. डॉक्टर, मग या मणक्यांच्या विकारांवर नाडी परीक्षा कशी काय उपयुक्त ठरते?
बऱ्याचदा रुग्णांच्या लक्षणांना बघून त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे कंबर दुखते म्हणून केवळ वेदना शामक औषधं दिली जातात, कॅल्शियम सप्लिमेंट दिल्या जातात किंवा काही वेळेस ट्रॅक्शन दिलं जातं, पण त्यानेही फायदा झाला नाही तर डायरेक्टली शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. या ठिकाणी तुमच्या मणक्याच्या ठिकाणी किंवा पाठीच्या ठिकाणी कमरेच्या ठिकाणी का वेदना उत्पन्न होत आहेत किंवा एखाद्या सांध्याच्या ठिकाणी का वेदना उत्पन्न होते हे जाणून घेणं गरजेचं असतं. आणि नाडी परीक्षा किंवा नाडी परीक्षेवर आधारित नाडी चिकित्सा ही प्रामुख्याने ते कारण शोधून देण्यासाठी मदत करते. नाडी चिकित्सेमध्ये प्रामुख्याने स्त्रियांच्या किंवा पुरुषांच्या उजव्या किंवा डाव्या हाताची नाडी पाहिली जाते आणि त्यांच्या शरीरातील बिघाड दोषांची स्थिती समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट केली जाते. विशेषतः गुडघेदुखी आणि मणक्यांचे आजार ह्यात नाडी परीक्षणाच्या माध्यमातून शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते का? होय, नक्कीच टाळता येऊ शकते. मी मगाशी जो उल्लेख केला की बऱ्याचदा गुडघेदुखी आणि मणक्यांच्या विकारांमध्ये केवळ पेन किलर्स दिले जातात किंवा कॅल्शियम सप्लिमेंट दिले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम सुचवले जातात आणि त्यांनी सुद्धा जेव्हा फायदा होत नाही तेव्हा डायरेक्टली ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. पण या सांध्यांच्या ठिकाणी बिघाड होण्यामागे किंवा वेदना उत्पन्न होण्यामागील कारण समजून घेऊन त्यानुसार जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा तो आजार लवकरात लवकर कायमचा बरा व्हायला मदत होते, प्रसंगी शस्त्रक्रिया पण टळू शकते. या रोगावरील उपचारांविषयी आयुर्विश्व हेल्थ केअर मधल्या आमच्या रुग्णांचे अनुभव ऐकूयात. मला मणक्याचा त्रास होता, याच्या आधी बऱ्याच दिवसापासून मी काळोख्या डॉक्टरकडे जाऊन चेकअप केलं, त्यानंतर त्यांनी मला ऑपरेशनचा सल्ला दिला. मी ऑपरेशन न करता गाडगे डॉक्टरशी संपर्क साधला, त्यांचं नाव ऐकून होतं मी FM कार्यक्रमानुसार, आणि नंतर त्यांनी मला ट्रीटमेंट चालू केली. तीन महिने मी त्यांची ट्रीटमेंट घेतली आणि त्यानंतर मला जवळजवळ 75% चांगला आराम वाटू लागला, त्यामुळे मी डॉक्टरांचे मनापासून आभार मानतो. संधी विकारांसाठी नाडी चिकित्सा कशी उपयुक्त ठरू शकते, शस्त्रक्रिया कशी टळू शकते याविषयी आज आपण या एपिसोडमध्ये ऐकलं. पण याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्कासाठी फोन नंबर आहे 9168400980. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आयुर्विश्व 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 हेल्थ केअर नाडी चिकित्सा आयुर्वेद पंचकर्मा.